नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रदीप तारमाळे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण पाहाल तर कृषीमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली तब्बल 16 ते 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासंबंधित अपडेट्स आहे. पॉईंट टू पॉईंट इकडे कव्हर करणार आहोत. ॲग्रिकल्चर सेक्टरमधील नवनवीन अपडेट्स आणि असेच महत्त्वपूर्ण योजना असतील यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण पाहाल तर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये अनेक भागात अनेक जिल्हे असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झालेले आहेत आणि यांसाठी भरपाई देण्याबाबत कृषीमंत्री काय म्हणाले हे या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. तर इकडे पाहाल तर भात शेती असेल, द्राक्ष असतील, कापूस असेल, सोयाबीन असेल, अशा अनेक पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात इकडे नुकसान झालेले. शेतकरी या ठिकाणी प्रश्न विचारतो आहे की केव्हा या ठिकाणी नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होईल. तर हे जे प्रश्न आहेत आपले हे सर्व या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. आपल्या स्क्रीनवर इकडे अपडेट्स पाहायला मिळते. राज्यातील सुमारे 16 ते 17 जिल्ह्यामधील मागील 2 दिवसात अवकाळी पाऊस गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झालेली आहे. यामध्ये आपण पाहाल तर प्रामुख्याने कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, त्याचबरोबर भात, ज्वारी, गहू यांसारख्या पिकांचा तसेच भाजीपाला पिकांचा इकडे समावेश आहे. त्यामुळे कृषी मदत व पुनर्वसन विभाग असेल, त्यानंतर महसूल विभाग असेल यांच्या वतीने झालेला पाऊस आणि नुकसानीची वस्तुनिष्ठी या ठिकाणी आपण पाहाल तर माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शासन तयार आहे, अशा प्रकारची एकंदरीत माहिती या ठिकाणी आपण पाहाल कृषीमंत्र्यांनी दिलेली. पॉईंट टू पॉईंट इकडे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आणि प्लेलिस्टमध्ये इतर जिल्ह्यांचे देखील अपडेट्स मिळून जातील. जय हिंद.